होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशात एक पेड माके नाम या मोहिमेअंतर्गत 80 कोटी रोपांची लागवड करण्याचं उद्दिष्ट पूर्ण केलं असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं आहे. 30 सप्टेंबर या अंतिम मुदतीच्या आधी हे लक्ष गाठलं असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं. यात उत्तर प्रदेश सरकारनं सर्वाधिक 26 कोटी रोपांची लागवड केली. मंकीपॉक्स आजारासंबंधी जनजागृतीसाठी आवश्यक पावलं उचलावी असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना सांगितलं आहे. मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं मंत्रालयानं सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात चाचणीसाठी कार्यरत प्रयोगशाळांची यादीही दिली आहे. संसर्ग रोखणं, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, आवश्यक तिथं विलगीकरणाच्या सोयी उपलब्ध करून देणं या गोष्टींची काळजी घ्यावी. राज्यात या विषाणूच्या प्रादुर्भाव प्रसारावर बारकाईनं लक्ष ठेवावं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. गोंड गोवारी आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्यावं या प्रमुख मागणीसाठी आज नागपुरात गोंड गोवारी आदिवासी समाज बांधवांतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे 5,000 समाज बांधव सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्तात मोर्चाला 0 मैल चौकात अडवलं. अनेक आंदोलनकर्त्यांना अटकही करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं दिवंगत कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसऱ्या सामन्याचा आजचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला. सकाळी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 35 षटकात बांगलादेशनं 3 गडी बाद 107 धावा केल्या होत्या. या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. जपानचे नवे प्रधानमंत्री म्हणून शिगेरू इशिबा हे निवडून आले आहे. इशिबा यांना 215 मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार साने ताकाईची यांचा त्यांनी पराभव केला. येत्या ऑक्टोबर महिन्यात जपानच्या संसदेची बैठक झाल्यानंतर इशिबा हे जपानचे पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारतील. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.